या किल्ल्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथे आहे भुयारी मार्ग. माझ्या पाठीमागून या, तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे हा भुयारी मार्ग कोरलेला आहे. जेव्हा मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला आणि तेव्हा जेव्हा हा भगवा ध्वज असाच इथे लावला असेल तेव्हा कसा मानाने फडकत असेल. नमस्कार मंडळी, मी विराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सफर अनलिमिटेड यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत शिरगाव या किल्ल्याच्या इथे. शिरगाव हा किल्ला आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि पूर्वीचा ठाणे जिल्हा आणि ठाण्यापासून विभक्त झालेला पालघर जिल्हा. तर या पालघरमध्ये एक अपरिचित असा किल्ला आहे जो समुद्रकिनारी वसलेला आहे. तर आज त्या ठिकाणाला आपण भेट द्यायला आलो आहोत आणि हा माझ्या मागचा सुंदर असा परिसर. पोर्तुगीजांवर मराठ्यांच्या विजयाची साक्ष देणारा शिरगावचा किल्ला माझ्या पाठीमागे आहे. त्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आता आपण उभे आहोत. आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि किल्ला एक्सप्लोअर करूया. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेला हा सुंदर मनोरा लक्ष वेधून घेतो आणि किल्ल्यामध्ये प्रवेश करताना आपल्याला एक भक्कम असा उंच बुरुज बघायला मिळतो. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर किल्ल्याच्या बाहेर इथे तुम्हाला किल्ल्याची माहिती दिली आहे, तर ती माहितीवरून तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास कळू शकेल. जसं इथे सांगितलेलं आहे की 16व्या शतकात पोर्तुगीज आणि उत्तर कोकणात जे काही नियंत्रण ठेवण्यासाठी किल्ल्यांची बांधणी केली त्याच्यापैकी हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. खूप छोटा खाने हा किल्ला आहे. जर तुम्ही किल्ला बघितलात तर किल्ल्याचा हा जो पसारा आहे हा एवढाच आहे. 5 बुरुजांचा हा एकत्रपणे किल्ला आहे आणि कदाचित पोर्तुगीज लोक छोटे छोटेच किल्ले बांधत होते, त्याच्यामुळे हा छोटे खाने किल्ला आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे पिण्याच्या पाण्याची विहीर दिसते. बाहेर जसा उल्लेख केला होता की ही जी विहीर आहे ही पेशव्यांनी बांधलेली आहे किल्ला जिंकल्यानंतर. अरे रे, केवढी खोल आहे ही विहीर. त्याच्यानंतर इथून पुढे वरती विहिरीच्या इथून जर आपण पुढे गेलो तर कार्यालय कामकाजासाठीची दालने आहेत. ही बघा कशा प्रकारे तटबंदीमध्ये कोरलेले आहेत. इथे सैनिकी निवासस्थाने आहेत आणि एका रांगेमध्ये तुम्हाला दिसतील की तटबंदीला लागून ही सैनिकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला युरोपियन बाजूला कशा प्रकारचे किल्ले असतील याच्याबद्दल थोडीफार माहिती मिळते. अर्थातच की जेव्हा हा किल्ला मराठ्यांनी जिंकला त्याच्यानंतर याच्यामध्ये काही थोडेफार बदल केले. हे जे झाड तुम्हाला दिसतं ह्याला देवमाड बोलतात इकडे आणि ह्या झाडाची फळे बघा किती पडलेली आहेत खाली. कोणी खातं की नाही माहीत नाही. हा तटबंदीच्या बाहेरचा भाग आहे आणि तुम्ही बघताय की तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला ही सुद्धा दुसरी एक छोटी तटबंदी आहे आणि तटबंदीला हे असे खाचे दिसतील. इथून शत्रूवर गोळीबार करण्यासाठीच्या ह्या जागा आहेत, गंजा बोलतो आपण त्याला. आता आपण किल्ल्याच्या तटबंदीवर आलो आहे आणि वरून किल्ला कसा दिसतो. ह्या सैनिकांच्या राहण्याच्या खोल्या आहेत ह्या बघा, त्या तुम्हाला मगाशी थोड्या वेळापूर्वी दाखवलं. त्याच्यानंतर तिकडे जो आहे शिरगावचाही
चौपाटी आहे, शिरगावचा समुद्रकिनारा आहे. मित्रांनो, किल्ल्याच्या एका बुरुजावर अशी तोफ ठेवलेली आहे, एक तोफगाडा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ही ओतीव तोफ आहे. तर याच्याबद्दल कोणाला जास्त माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा आणि याच्याबद्दल मला जास्त माहिती सांगा, कारण की तोफांचे विविध प्रकार आहेत. तर असं मला वाटते की ही ओतीव तोफ असावी. आणि किल्ल्याच्या या बुरुजावरून आपल्याला थेट समुद्राकडील बराचसा प्रदेश नजरेच्या टप्प्यामध्ये येतो. तिकडे बघू शकता तुम्ही, तिकडे समुद्रकिनारा आहे आणि सुरूची ही दाट वनराई आहे. तटबंदीच्या एका भागामध्ये आपल्याला पूर्वीच्या काळातलं एक शौचालय बघायला मिळेल. हे कदाचित भारतीय शैलीचं आहे का वेस्टर्न शैलीचं ते माहीत नाही, पण मला वाटतं हे भारतीय शैलीचंच असावं. त्याच्यानंतर तिथेच बाजूला एक गुप्त खोली आहे. माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो आहे बुलुंद बुरुज आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा गोलाकार आकारामध्ये आहे. तुम्ही बघू शकता की हा कशा प्रकारे गोलाकार आकारामध्ये बांधलेला आहे, सुंदर आहे. आणि एक या किल्ल्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथे आहे भुयारी मार्ग. माझ्या पाठीमागून या, तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे हा भुयारी मार्ग कोरलेला आहे. हा जो बत्ता आहे तो भुयारी मार्गातून इकडे एक खोली आहे. हा बघा, हा मार्ग इकडे जातो खाली तटबंदीतून, तसंच हा दुसरा भुयारी मार्ग आहे. ज्या बुरुजावर आपण उभे आहोत तो आहे पोर्तुगीज बुरुज. थोडा हा काटकोणात बांधलेला आहे हा बुरुज. थोड्या वेगळ्या आकाराचा बुरुज आहे हा. तिथे आपण बघितला आधी तो गोलाकार बुरुज होता आणि हा काटकोणामध्ये बांधलेला बुरुज आहे. समुद्राच्या दिशेकडे जेव्हा आपण येतो किल्ल्याच्या तेव्हा आपल्याला हा बुरुज बघायला मिळेल आणि इथून दिसणारा समुद्राचा प्रदेश. तटबंदीच्या वरून फिरताना तुम्ही बघू शकता की तटबंदीमध्ये असे ठिकठिकाणी छिद्र आहेत किंवा आपण बोलू शकतो त्याला गंजा बोलतो. तर ह्या गंजांचं पण एक वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही बघितलं तर हा जो वरचा भाग दिसतोय तो हा सरळ मारा करण्यासाठी, हा थोडा त्याच्या खालोखाल मारा करण्यासाठी आणि आणखी एक आहे तो ह्या बाजूला मारा करण्यासाठी. तर हे वैशिष्ट्य आहे इथलं. समोर दिसणारा हा भगवा ध्वज बघून मला तो काळ आठवला जेव्हा मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला आणि तेव्हा जेव्हा हा भगवा ध्वज असाच इथे लावला असेल तेव्हा कसा मानाने फडकत असेल त्याची आठवण आजही हा भगवा ध्वज करून देतो आहे. हे प्रवेशद्वारापाशी जो भरभक्कम बुरुज दिसला होता आपल्याला, त्या बुरुजावर आता आपण आहोत आणि ह्याला टेहळणीचा बुरुज असं म्हणतात. आणि इथून बुरुजाच्या वरती जाण्यासाठी हा छोटा मार्ग आहे. कशा प्रकारे पायऱ्या कोरलेल्या आहेत. ओहो, वा, अतिशय भारी वाटते इथे. आणि बघा, खालून आपण बुरुजाच्या दुसऱ्या मजल्यावर आलोत आणि तिथून अजून वरती जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे. बघा, thank you.
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आता आपण आलेलो आहोत. तिथला जो बुरुज होता आणि जो मनोर आपल्याला दिसला होता तिथे आपण आहोत. आणि इथून आपल्याला खाली हा मुख्य प्रवेशद्वाराच्या पाशी जी जागा आहे तो चबुतरा होता तो आपल्याला दिसतो आहे. आणि इथून आहे उजव्या हाताला तो मनोरा. या मनोऱ्यावर खूप सावकाश तुम्हाला चढावं लागेल, काळजीपूर्वक चढवावं लागेल, कारण की पायऱ्या खूप छोट्या आहेत. आणि हा असा सुंदर मनोरा बांधलेला आहे इथे. किल्ल्याचा एक असा भागही आहे जिथे एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याला स्मारक स्थळ असंही म्हणतात. तर तुम्ही बघू शकता की स्वराज्य प्रतिष्ठान शिरगाव हे इथं कार्यरत आहे आणि त्यांनी सुंदर प्रकारे या किल्ल्याची निगा राखलेली आहे. त्याच्यानंतर इथे समोर तुम्हाला दिसत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली आहे. गोलाकार बुरुजाच्या खाली काही अशी खोल्या दिसतील तुम्हाला. तर ही जी वरची जागा होती तो भुयारी मार्ग होता, तो या बुरुजामधून जातो. तशाच त्याच्याखाली अजून काही तुम्हाला खोल्या दिसतील. तर ह्या खोल्यांना साठवणीच्या खोल्या म्हणतात, कारण की इथे कदाचित धान्य किंवा सोनं नाणं अशा चांदी ह्या सगळ्या गोष्टी इथे साठवल्या जायच्या. आणि जो भुयारी मार्ग वरती होता तो भुयारी मार्ग थेट ह्या खोल्यांमध्ये येतो. हे बघा, मी इथपर्यंत आलो होतो आणि इथून खाली या साठवणीच्या खोल्यांमध्ये हा मार्ग येतो. आणि अशाच ह्या दोन खोल्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. मित्रांनो, शिरगावचा हा छोटेखानी पोर्तुगीज शैलीच्या बांधकामाचा हा किल्ला फिरून झालेला आहे आपला. आणि आपल्या व्हिडिओचं मी इथे शेवट करतो. हा किल्ला बघण्यासाठी इथे नक्की या. पालघर जिल्ह्यामध्ये आहे. जर तुम्ही वसई, विरार, डहाणू ह्या भागामध्ये फिरायला येत असाल तर या किल्ल्याला जरूर भेट द्या. आणि जर आपला हा व्हिडिओ आणि या किल्ल्याचा इतिहास, या किल्ल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.